नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामधल्या सोयाबीनला फुलं लागलेली आहेत किंवा फुलापासून शेंगा बनवण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर काही जे उशिरा येणाऱ्या व्हरायटीज आहेत किंवा जर जिथं पाऊस कमी असल्यामुळे सुरुवातीच्या काळात जी पेरणी उशिरा झालेली आहे त्या ठिकाणी आता फुलं लागायला सुरुवात झालेली आहे पण जर तुम्हाला सोयाबीनमध्ये जर उत्पन्न व जास्त घ्यायचं असेल वाढवायचं असेल तर त्यासाठी या फुलाच्या आणि शेंगा लागायच्या काळात एक काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे तेव्हाच तुमचं उत्पन्न वाढलं जाईल तर या काळात काय होतं मित्रांनो जे रसशोषक किडे असतात आणि त्याचबरोबर जे आळ्या असतात विविध प्रकारच्या ती या काळामध्ये दे जास्त डॅमेज करतात आपल्या फुलांना डॅमेज करतात आपल्या शेंगांना खाऊन टाकतात त्यामुळं आपलं उत्पन्न आपोआप कमी होतं त्याचबरोबर सोयाबीनमध्ये एरियल ब्लाईट ॲन्थ्रॅग्नोज या प्रकारचे जे रोग आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाला नुकसान करते त्यामुळेही मोठ्या प्रमाणात आपल्या सोयाबीनच्या उत्पादनात घट होत असते तर त्याचासुद्धा कंट्रोल करणं आपल्याला खूप गरजेचं आहे तरच आपल्याला उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळेल नाही तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला मिळू नये तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सोयाबीनमध्ये फूल आणि शेंगा लागल्यानंतर कुठले काम आपल्याला करायचे आहेत ज्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये घट न होता मोठ्या प्रमाणात उत्पन्न वाढलं जाईल तर जर कोणी चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो जर आपण सोयाबीनच्या फुले आणि शेंगा लागण्याच्या काळामध्ये प्रॉब्लेमचा जर विचार केला तर त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो तो, तो रोगांचा तर त्यामध्ये अँथ्रॅग्नोज आणि रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट ह्या दोन रोगांचा विशेष परिणाम आपल्याला सोयाबीनच्या या स्टेजमध्ये पाहून पाहू शकतो आपण किंवा दिसून येतो तर ह्याचं व्यवस्थित आपल्याला नियोजन किंवा नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे नाहीतर मोठ्या प्रमाणात आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये घट झालेली दिसून येईल तर अँथ्रॅग्नोज जे रोग आहे तर त्यामध्ये काय होते आपल्या पानावर शेंगावर काय होतंय आपले पिवळे पिवळे दाग पडायला सुरुवात होते आणि नंतर ते काळे बनतात आणि त्याचबरोबर आपलं जी झाडं असतंय ती निम्यातून वाळायला वाळलेलं होतंय किंवा आहे येते आणि रायझोक्टोनिया एरियल ब्लाइट जो डिसीज आहे तर त्यामध्ये काय होतंय जी पानं असते ती आपल्या सोयाबीनची ती साईडनं जळाल्या दिसायला लागते ती म्हणजे एकदम जाळानं कसं हे होतंय सगळं काळ काळसर किंवा ड्रा डार्क ब्राऊन कलरचं होऊन जाते पानं आणि त्याचबरोबर जे झाड असतं ते पण वाळायला लागतं आहे आणि शेंगा पण त्याच्यामध्ये डाग पडून वाळायला लागतात म्हणूनच या दोन्ही रोगांना कंट्रोल करणं खूपच गरजेचं आहे जर यांना वेळीच कंट्रोल केलं नाही तर तीस ते चाळीस टक्के प्रमाणात आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शक जर तुमच्या शेतामध्ये या दोन्हीपैकी कुठल्याही एका रोगाचा जर प्रादुर्भाव दिसून येत असत तर त्यासाठी तुम्ही कोण्याजॉल दहा टक्के आणि सल्फर पासष्ट टक्के असलेलं या कुठलंही बुरशीनाशक तुम्ही पा पाचशे ग्रॅम प्रति एकरसाठी फवारणी याची आपण करू शकता ह्याच काळात मित्रांनो सोयाबीनमध्ये स्टेमफ्लाय म्हणजेच आपलं खोडमाशे किंवा खोडाळी हिचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकतो तर त्यामध्ये काय होतंय की झाडं जी ती पिवळसर किंवा सुकलेली दिसायला लागते जर तुम्ही त्या झाडाला उपटून त्याच्या जर फांदीला मोडून पाहिलं तर त्यामुळे आपल्याला एक आळ काळसर किंवा ब्राउनिश कलरचं हे दिसून येतं किंवा आळी पण दिसून येऊ शकते त्याचबरोबर आपल्याला या काळात सोयाबीनमध्ये विविध प्रकारच्या पानं खाणाऱ्या आळ्या म्हणजे तंबाखू किडे किंवा अजून दुसऱ्या उंटाळे किंवा केसाळ आळे असं वेगवेगळ्या वे प्रकारच्या आळ्या आपल्याला पानं खाताना किंवा शेंगा कुरतडताना आपल्याला दिसून येतील तर त्यासाठी आणि अजून एक कीटक म्हणजे जे रसशोषक किडे आहेत पांढरी माशी आहे पांढरी माशीमध्ये एलोमोज व्हायरस मोठ्या प्रमाणात सोयाबीनमध्ये होतं तर त्याचाही कंट्रोल आपल्याला करणं खूप गरजेचं आहे किंवा मावा तुडतुडे असतील तर त्यासाठी आपल्याला ॲम्प्लिगो नावाचं कीटकनाशक वापरायचं आहे त्याच्यामध्ये क्लोला ट्रेलिपोल आणि लॅमडासायरोथ्रीन याचं प्रमाण असल्यामुळे सोयाबीनमधल्या प्रत्येक प्रकारच्या कीटकांचा संपूर्णप्रमाणे जास्तीत जास्त काळापर्यंत नायनाट करण्यामध्ये ॲम्प्लिगो एकदम सक्षम आहे तुम्ही कोराजेनचा पण वापर करू शकता किंवा ॲम्प्लिगोचा वापर करू शकता तर अँप्लिगोचं प्रमाण वापरायचं आहे आपल्याला आठ मिली प्रति वीस लिटर पंपासाठी किंवा त्याचबरोबर आपण अली काही कीटकनाशक फवारू शकतो त्याचबरोबर जर शेंगांची वाढ कमी असेल किंवा जर शेंगा फुगत नसतील त्याबरोबर फुलंही गळ होत असेल मोठ्या प्रमाणात तर त्यावेळेस आपल्याला विद्राव्य खतांची फवारणी करणं खूप गरजेचं त्यामध्ये आपण झिरो बावन चौतीसची फवारणी करू शकतो शेंगाच्या काळामध्ये किंवा दुसरे एकोणीस एकोणीस एकोणीसची फवारणी करू शकतो किंवा तेरा चाळीस तेराची फवारणी करू शकतो अशा विविध प्रकारच्या किंवा बारा एकसटची फवारणी करू शकतो तर त्यामध्ये झिरो बावन चौतीस झिरो झिरो पन्नास तेरा चाळीस तेरा याची फवारणी करणं एकदम चांगलं राहील तर त्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी वापरू शकतो त्यामुळं काय होईल जी अन्नद्रव्याची कमतरता आहे ती भरून येईल त्यामुळे फुलगळ होणार नाही शेंगाही मोठ्या प्रमाणात पुरे जाणे लागतील त्यामध्ये आणि उत्पादनही आपल्याला शेवटी वाढलेलं नक्कीच दिसून येईल तर हे होते मित्रांनो काही स सोयाबीन जर साठ दिवसाच्या आसपास असेल किंवा शेंगा लागल्या असतील फुलं लागली असेल तर म घ्यायची महत्त्वाची काळजी जर ही काळजी तुम्ही घेतली तर नक्कीच तुमचे उत्पादन वाढलेले तुम्हाला दिसून येईल तर असेच विविध शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद